अवलस पहिला चेंडू निदा फेकला गेलाय डॉट बॉल आकाश वाघ आणि संदीप धिंडा हे दोन बॅट्समन आपण पाहतोय सलामीला सलामी वीर सलामीचा षटक हातल्यासाठी हेमंत हेमंत लाखात अवलेस चेंडूला सोडून दिला गेलाय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू निघून गेलाय व्हाईट बॉल व्हाईट चेंडूची नोंद झाला एक्स्ट्रा धाव या एक्स्ट्रा धावेने आता माझा धाव फलकाला सुरुवात झालाय श्री गणेश आहोत या एका धावेनिशी चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बाफाने या संघाचा ह्या ओव्हरस मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अक्षरशः तुटून पडला या चेंडूवरती पॉवरफुल शॉट लॉंग ऑफ बॉर्डर लाईन क्लिअर केली जात आहे सहा धावा षटकार हा षटकार आलाय आणि या षटकारानं धाव फलक सात या धावसंख्येवरती सात धावा यस व्हॉलंटियर्स आपण लगेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे कारण आपल्याकडे वेल भरपूर कमी आहे यस दुसरा चेंडू पुरवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये तर आकाश याच्या हा झोन मध्ये हा चेंडू हात आला होता आणि नक्कीच चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळाला आकाशच्या बॅट मधून षटकार आलाय यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र मनोज किरकिरे यस दुसऱ्या अटम मध्ये देखील हा झेल सुटला गेलाय नक्कीच धडधड वाढली होती ती म्हणजे साजा संघाच्या पाठीराखेच्या खेळाडूंची त्यांना असं वाटलं की हा झेल पकडला गेलाय मात्र शेवटच्या मुवमेंटला पाहतो आपण मनोजने हा हातामधून झेल ड्रॉप केलाय एक धाव कंप्लीट ह्या वेळेस हुक करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झालेला नाही भरपूर गॅप पाहायला मिळाला आणि हा चेंडू डॉट धाव फलकावरती धावा लागले ते आतापर्यंत आठ पहिला चेंडू निर्धाव आला त्यानंतर चेंडू वाईड आला त्यानंतर षटकार आणि तिसरा चेंडू बाद आपण सिंगल धाव त्यानंतर हा चेंडू आला डॉट ह्या वेळेस मात्र चांगला स्ट्रोक मात्र हा चेंडू झाडाला अळणा जातोय एक धाव वेगाने कंप्लीट गणेश वेगाने चेंडू वरती आलाय तोपर्यंत दोन धावा वेगाने कंप्लीट आता मात्र या दोन धावेनिशी दहा फलक पाहतो आपण दुहेरी अंकात प्रवेश करतोय दहा धावा दहा फलकावरती लागल्या जात आहेत या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू समरिंग डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला होता बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय चेंडू हा निर्धाव च्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर डॉट डिलिव्हरी षटक संपलं पहिल्या षटकामध्ये पाहतो आपण बिनबाद दहा धावा सहज संघाला जर सह्याद्री स्पोर्ट बाफणे संघावरती दबाव टाकायचा असेल तर कमीत कमी 30+ किंवा 40+ धावा या त्यांना धाव फलकावरती लाभाव्या लागतील आतापर्यंत जर दहा धावा जरूर आल्यात आणखीन 12 चेंडूंमध्ये 25 ते 30 धावा जर आल्या तर एक चांगला स्कोर एक चांगला टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल मात्र रनअप मध्ये थोडस बिघाड आपल्याला पाहायला मिळाला डेड बॉलचा इशारा त्या पंचार मार्फत डेड बॉल घोषित केला गेलाय थोडस स्पीड अप करा कारण सूर्य आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करत राहणार पाहायला मिळतोय या वेळेस वाई सफर आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवला गेलाय सहा धावांसाठी आकाशच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार या षटकारांना धाव फलक पाहतोय आपण 16 धावा धाव फलकावरती या वेळेस पाहतोय आपण चांगल्या स्ट्रोक पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला होता मात्र एक धाव ही कंप्लीट केली गेली या एका धावशी धाव फलक पाहतोय 17 धावा
राहुल पानेरा यांच्याकडून बक्षीस जाहीर झालंय दोन्ही खेळाडूंसाठी. षटकारांची हार्दिक ठोका आणि 500 रुपयाचं बक्षीस घ्या. मात्र फलंदाज हा बाद होतोय. संदीप भिंडा याची खेळी तर संदीप याची खेळी संपुष्टात. 17 धावा 10 फलकावरती. याच दरम्यान पदार्पण अशोक माळी यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मिस्टर फटका नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय. तोपर्यंत 1 धाव ही कम्प्लीट केली गेली या 1 धावांची. 10 फलक पदार्पण 18 धावा. या 1 धावांची 10 फलक पदार्पण 18 धावा. 10 फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. 2 चेंडू आता मी बाकी असतील. यावेळेस पदार्पण विकेटच्या मागे हा चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लरेशन झोन मध्ये. 1 धाव या 1 धावांची 10 फलक 29 धावा. चांगली धाव संख्या आतापर्यंत आपल्याला 10 फलकावरती पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू लगेच पुरवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. अवलेस हा चेंडू सोडून दिला गेलाय. कुठल्या प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला झालेला नाहीये. डॉट बॉल नेथाव चेंडू षटक संपलाय. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10 फलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 19. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विकास मसे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू धनेश वाघ साडी त्याची एज घेतली गेली. चेंडू विकेटच्या मागे आपण पाहतोय ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत 1 धावघेण्याची संधी होती. 1 धावघेण्याची 10 फलक पदार्पण 20 धावा. 20 धावा 10 फलकावरती. सह्याद्री स्पोर्ट बाफाने आणि चंदुका स्पोर्ट सारजा या दोन संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. अवलेस ऑन साइड ला खेचून घेतला आहे चेंडू गॅप मध्ये. हेमंत वेगाने चेंडू वर आलाय. थोडासा स्लीप झालाय बॅट्समन आकाश आणि यस अडचणी त्याच्या व्हायला गेल्या होत्या कारण पाय त्याचा घसरला गेला आणि पाय घसरल्यानंतर पुन्हा एकदा त्याला सावरताना भरपूर उशीर झाला आणि हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. मात्र सिंगल धाव आली. या सिंगल धावेनिशी 10 फलक पाहतो आपण 21 धावा. इथे बक्षीस आपण पाहतोय राहुल पानेरा यांच्याकडून हे बक्षीस आले. 9 नाथ 12 साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 500, प्रत्येक षटकारासाठी 200. आणि हा चेंडू आलाय डॉट बॉल. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 3.
पहिल्या दोन षटकांमध्ये चांगली धावसंख्या नक्कीच दहा फलकावरती नोंदवली गेली होती, मात्र विकास मसे याच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी विकास याची आणि आतापर्यंत पाहतोय त्याने दोनच धावा खर्च केल्यात. येस, नो चेंडू घोषित केला बंसानी, नो बॉल. बूमर चेंडू हाताला गेला, चेंडू हा फील्ड असा आहे. दहा फलक बावीस धावा, बावीस धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात. या वेळेस मध्ये आपण चेंडू हवेमध्ये आहे, षटरक्षक चेंडूच्या खाली आलाय, तोपर्यंत मध्ये आपण दोन धावा या वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेची दहा फलक मध्ये आपण चोवीस धावा, चोवीस धावा दहा फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत ते चार, दोन चेंडू आता बाकी असतील. या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगल्या स्थितीमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल धाव फलक स्थिरावला गेलाय चोवीसच्या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू आणि क्लीन बोल्ड सरल यष्ट्या आपण पाहतोय तो उद्ध्वस्त केला गेला, त्या म्हणजे नवनाथ वलुयाच्या खराब प्रदर्शन. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगलं प्रदर्शन झालं, त्यानंतर आकाश बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच दडपण आलं आणि आपण पाहतोय चोवीस धावा, चोवीस धावा आणि पंचवीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. तर अठरा चेंडू आणि पंचवीस धावा या विजयासाठी करायच्या असतील. येस, लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा सारा संघ. तर पंचवीस धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय, अठरा चेंडू आणि पंचवीस धावा विजयासाठी करायचे असतील. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, षटरक्षक चेंडूच्या खाली, मात्र चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती षटकार, तर या षटकारानं दहा फलक, दहा फलकाला सुरुवात झालाय. सहा धावा या दहा फलकावरती.
अवलेस मात्र चांगला चेंडू हाताला गेला, ऑफ स्टंप वर त्या चेंडू हाताला होता, या अगोदर वेस्टर्नच्या मध्ये चेंडू हाताला होता। टॉड बॉल घेणं गरजेचं आहे, विकेट्स घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे चंदुका स्पोर्ट संघाला। अवलेस कट शॉट पाहायला मिळतोय, मात्र शतरक्षक तैनात, चांगला झेल फलंदाज फेल। कृष्णा धिंडा त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, चांगला झेल त्याने पकडलाय। आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मध्ये चंदुका स्पोर्ट सारव्या संघाने तब्बल 9 झेल सोडले होते, 9 झेल सोडले, मात्र या मॅच मध्ये नक्कीच चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतंय शतरक्षणामध्ये। तर पहिला फलंदाज हा बाजलाय 6 या धावसंख्येवरती, पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक दर्शवलाय ते म्हणजे अभिषेक याने। 25 धावांचं टार्गेट आहे आणि आपण पाहतोय आतापर्यंत 6 धावा या पहिल्या चेंडूवरती आलेत। ह्यावेळेस गती परिवर्तन, गतीमध्ये बीट होतोय तो म्हणजे बॅट्समन विनोद रायात। प्रत्येक डॉट चेंडू नक्कीच महत्वाचा राहणार आहे दोन्ही संघासाठी, जेवढे डॉट चेंडू होतील तेवढे डॉट चेंडू नक्कीच दोन्ही संघासाठी कारगर साबित होणार आहेत, कारण चंदुका स्पोर्ट सहा संघाचे गोलंदाज जर डॉट चेंडू घेत आहेत नक्कीच विजयाच्या दिशेने ते वाटचाल करतील। मात्र सहावीरी स्पोर्ट बाफाने संघाचे फलंदाज जर जास्तीत जास्त जर चेंडू डॉट खेळून काढतील तर त्यांना विजयापासून दूर जावं लागेल। शतरक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय, थोडस सहकार्य करा, आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा, लक्ष द्या। फुल टॉस चेंडू आणि चेंडू सीमा रेषा पार, षटकार, कुठेतरी चुकीचा हा चेंडू हाताला गेलाय अभिषेक गांगड्याच्या माध्यमातून, मात्र चुकीला माफी नाहीये। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि चांगला झेल विनोद देखील बाद झालाय षटकार मारून। तर 12 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात, आणखीन 13 धावांची गरज, 12 चेंडू आणि 13 धावा। हेमंत लाखात नवीन बॅट्समन बघायच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतोय, हर्षद आणि विनोद हे दोन बॅट्समन बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत। आणखीन 12 चेंडू आणि 13 धावांची गरज, आता मात्र आकाश वाघ याला जादुई गोलंदाजी करावी लागेल, काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल म्हणजे आकाश वाघ याला। पहिला चेंडू बेस्टा फटका, झेल होण्याची शक्यता, अभिषेक गांगडा चेंडूच्या खाली आणि चांगला दर्जेदार झेल, फलंदाज विकास वायडा होतो फेल। आता मात्र या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण झालंय, कारण बॅक टू बॅक विकेट्स इथे डाऊन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। 12 धावा दहा फलकावरती, आणखीन 13 धावींची गरज, 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय। मनोज किरकिरे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, आता मात्र संघाचा संघनायक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे मनोज किरकिरे। तिसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय तो म्हणजे विकास वायडा। शून्यावरती बाद झालाय, शून्याचा चष्मा घालून तो आता मात्र माघारी परतलाय। आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक दर्शवलाय, विजयभाव सहकार्य करा, थोडीशी गाई गायची आहे। 11 चेंडू आणि 13 धावांची गरज, 11 चेंडू 13 धावा, यावेळेस चांगला स्ट्रोक, मात्र चेंडू हा झाडाला आयला जातो, एक धाव वेगाने कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न फेकी जरूर झालाय, मात्र 2 धावा या कंप्लीट झाल्यात। चेंडू जर
निधीर गेला असता तर कदाचित चार धावा किंवा षटकार देखील मिळाला असता किंवा झेल देखील होऊ शकला असता। मात्र दोन धावा आल्या झाडाला चेंडू आल्यामुळे दोन धावा आल्यात आणि या दोन धावेची धाव फलक पाहते आपण 14 धावा। अकोटपाचा चेंडू कट केलाय चांगले क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण एकच धाव या एका धावेनिशी धाव फलक पाहतो आपण 15 धावा आणखीन 9 चेंडू आणि 10 धावींची गरज 9 चेंडू 10 धावा। आता मात्र चमत्कार करावा लागेल तो म्हणजे आकाश वाघ याला या तीन चेंडू वरती निर्धाव चेंडू किंवा विकेट्स त्याला काढाव्या लागतील। हिम्मत त्याची जर विकेट या षटकामध्ये जर आली तर नक्कीच या सामन्यावरती पकड मजबूत करेल सारदा संघ डॉट बॉल। आता मात्र प्रेशर नक्कीच सायद्री स्पोर्ट बाफण्या संघावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल। 10 धावींची गरज 8 चेंडू आणि 10 धावा समीकरण नक्कीच थोडस कठीण होत चाललंय। 25 धावांचं टार्गेट होतं। हेमंत लाखात हा स्ट्राईक वरती आहे आला यस गॉन आणखीन एक फलंदाज बाद काय जबरदस्त बॉलिंग केली जात आहे अप्रतिम कामगिरी। मी अगोदरच म्हणत होतो की डॉट चेंडू आणि विकेट जर आल्या तर नक्की या सामन्यावरती आपलं पकड मजबूत करेल तो म्हणजे सारदा संघ। यस लगेच बॅट्समन पाठवून द्या नवीन बॅट्समन आपण तयार ठेवायचं आहे कारण आपल्याकडे वेल कमी आहे। विकास मसे न्यू बॅट्समन इन होते मैदानाच्या आतमध्ये विकास मसे हेमंत लाखात हा बाद होऊन माघारी परतलाय। आतापर्यंत आपण पाहतोय चार फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला आलेले आहेत मनोज किरकिरे आणि विकास मसे हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। 7 चेंडू आणि 10 धावींची गरज 7 चेंडू 10 धावा। आता मात्र हे समीकरण कठीण झालंय या चेंडूवरती काय घडेल धावा येतील की डॉट की विकेट। मात्र हा चेंडू आलाय डॉट डॉट बॉल न्यू धाव चेंडू तर षटक संपलं दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 15 धावा। आता मात्र 10 धावींची गरज 6 चेंडू आणि 10 धावा काय कमालीचं षटक हातालय कमालीचं षटक हातालय ते म्हणजे आकाश वाघ याने 10 धावींची गरज 6 चेंडू 10 धावा धनेश वाघ येतोय शेवटचा आणि अंतिम षटक हातालण्यासाठी। पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या अभिषेकाचं थोडस मागलं षटक मात्र अभिषेकाने महत्वाच्या विकेट देखील काढल्या त्या क्षेत्रा त्या आपण पाहतो त्या ओव्हरमध्ये। त्यानंतर आकाश वाघ कमालीचं षटक आता मात्र 10 धावींची गरज 6 चेंडू आणि 10 धावा। पहिला चेंडू वेगवान चेंडू हात आलाय मला आठवतंय पहिली स्पर्धा झाली होती खायडूच्या मैदानावरती एका षटकामध्ये 8 धावींची गरज होती आणि धनेश वाघ याने 8 धावा पूर्ण कर दिल्या नव्हत्या तोच हा गोलंदाज 10 धावींची गरज पहिला चेंडू आला निर्धाव। आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावींची गरज मनोज किरकिरे ह्या ओले आवाज आला यस आवाज आलाय भरपूर मोठी एज फलंदाज गॉन मनोज किरकिरे बॅक टू द डग आउट फलंदाज बाद काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतंय असं वाटलं होतं की हा सामना एक तर्फा पाहायला मिळेल मात्र ज्या प्रकारची बॉलिंग झालंय आकाश वाघ धनेश वाघ या सामन्यावरती पकड मजबूत झालंय। आता मात्र रमेश रायत हा नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आता मात्र जी जिम्मेदारी असेल ती रमेश रायत वरती असेल कारण हा जुना जंदा खेळाडू आहे भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे डावऱ्याचा हा बॅट्समन खराब कामगिरी पाहायला मिळते ती म्हणजे सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाच्या माध्यमातून। 25 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं होतं पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्या होत्या 12 चेंडूमध्ये 13 धावा त्यांना पूर्ण करायच्या होत्या मात्र आकाशाचं कमालीचं षटक 3 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्याने घेतल्या। आता मात्र धनेश वाघ जबरदस्त कामगिरी करतोय 4 चेंडू आणि 10 धावींची गरज 4 चेंडू 10 धावा। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाडीश लॉंग ऑन लॉंग ऑफ
त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाहतो आपण गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण सजवले गेले. डावऱ्याचा बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक वरती चार चेंडू आणि दहा धावांची गरज आहे. चार चेंडू दहा धावा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू विकेट किपरच्या मागे ट्रॅव्हल होत आहे. चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावीने समोरच्या संघावरती प्रेशर असणार आहे. प्रेशर असणार होतं म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघांवरती. यस, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यस, आणखीन एक चेंडू जर डॉट आला तर राहुल पानेरा यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. जर आणखीन एक चेंडू जर डॉट आला तर 100 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झाले. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावींची गरज. 3 चेंडू 9 धावा. आता मात्र एक अतितटीचा सामना पाहायला मिळतो. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू वेगाने चाललाय. 2 षटक चेंडूचा पाठलाग करतायत. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 2 धावा या वेगाने कम्प्लीट केल्या गेल्या. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावींची गरज. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावींची गरज. यस, वन शॉट. यस, वन शॉट देखील आहे. आपण पाहतोय मला वाटतं जी रेषा आहे ती रेषा पार करणं गरजेचं आहे. रेषेवरती जर तुम्ही बॅट टेकवली तुम्हाला धाव मिळणार नाहीये. रेषेच्या आत तुम्हाला बॅट नक्कीच ग्रीप करणं गरजेचं आहे. 2 चेंडू 8 धावींची गरज. आता मात्र नक्कीच मार्केट वाढलं गेलं असं मला काही हरकत नाहीये. 1 चेंडू जर डॉट आला तर 200 रुपयाचं बक्षीस. यस, घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल आपण घाई करा. आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्या. 2 चेंडू आणि 8 धावींची गरज. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावींची गरज. यावेळेस वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आणि या चेंडूसाठी राहुल पानेरा यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस. यस, बक्षीस इथे पोहोचवलं देखील गेलंय. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावींची गरज. जबरदस्त कामगिरी धनेश वाघ याची. यावेळेस झेल ड्रॉप झालाय. मात्र हा सामना जिंकलाय तो म्हणजे चंदुका स्फोट सारजा या संघाने. 25 धावा डिफेंड केल्यात. जबरदस्त कामगिरी चंदुका स्फोट सारजा या संघाची.